नमस्कार. भावनिक आधार या विषयावर थोडंसं बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की पोरवयामध्ये प्रत्येकाला एक कुणीतरी आदर्श हवा असतो, कुणीतरी हिरो हवा असतो. आणि मग अनेकांच्या बाबतीत अनेकांचे हिरो हे चित्रपटातले हिरो असतात, परंतु ते त्यांचं अनावधानाने अनुकरण करत असतात. आणि मग हे अनुकरण करत असताना त्यांनाही वाटतं कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला कुणीतरी सतत सान्निध्यात असावं. आई वडील तर असतातच, पण त्यांच्याही पलीकडे जाऊन कुणीतरी आपल्या आयुष्यात स्पेशल असावं. कारणाशिवाय कधी काही भेट होत नाही आणि केवळ वाट पाहूनही कोणी भेटत नाही. म्हणून आपण न चुकता नित्य भेटणाऱ्या व्यक्तीची वाट पाहत असतो. आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी अशी कितीतरी व्यक्ती जवळपास असतात, दिसतात, भेटतात, पण त्यांचा अगदी मनापासून अपरिचित अशा एखाद्या व्यक्तीची ओढ लागलेली असते. ती एकमेव असावी, ती केवळ आपली असावी, आपलीच राहावी असंही त्यांना वाटतं. ती सुखाची स्वप्न त्यांना पडतात आणि मग मुलं प्रेमात पडतात. प्रेम कळायच्या आधीच प्रेम होतं आणि त्याच्यातून अनर्थ घडतात. अनेक प्रकारच्या गोष्टी अनावधानाने घडत असताना सुद्धा खऱ्या प्रेमाची ओढ त्यांना असते, परंतु ते त्यांना मिळत नाही. विद्यार्थीसुद्धा याच गोष्टीमध्ये नव्हे का गुरफटलेले? खूप प्रमाणात गुरफटलेत. पहा, मी अनेक शाळांमध्ये जातो, अनेक ठिकाणी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की 8वी 9वीची मुलं म्हणतात आम्ही याच्यावर प्रेम करतो, आम्ही याच्यावर प्रेम करतो. अरे कसलं प्रेम? अट्रॅक्शन जर सोडलं तर त्यामध्ये काय शिल्लक राहतं हेही पाहिलं पाहिजे. पण त्या वयात त्यांना कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे. घरच्यांनीसुद्धा आपल्या मुलांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे, त्यांना उमजवलं पाहिजे, समजवलं पाहिजे. ती मुलं चुकणार नाहीत, ती तुमचीच मुलं आहेत, त्यांच्यामध्ये तुमचाच अंश आहे. तुम्ही जर चुकले नाही तर ते कसे चुकतील? एक लक्षात ठेवा, थोडंसं तुम्ही त्यांचाही विचार करा, त्यांच्याही मनाचा विचार करा. आणि आचरण आणि विचार या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या तर त्यांना काही सांगायची गरज नाही. मोकळेपणाने मुलांशी बोला, त्यांना मारू नका, त्यांना दमदाटी करू नका, त्यांना दडपू नका. जेवढ्या गोष्टी सहजतेने होतील तेवढ्या करा. त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांना विचारा, अरे बाबा तुला काय आवडतं? पुत्र मित्र वदा चरेत. संस्कृतमध्ये हे सांगितलेलं आहे की 16 वर्षाचा मुलगा झाला ज्या टायमाला आपली चप्पल आपल्या मुलाला आली त्या टायमाला मुलगा हा मित्र होत असतो. सुरुवातीला त्याला मारा, लहानपणी त्याला समजवा, त्याच्यानंतर त्याच्या गळ्यात हातात हात घालून काम करा आणि मग खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर जगा, त्याचे मित्र व्हा. आणि म्हणून आयुष्यामध्ये अशा गोष्टीमध्ये तुम्ही त्या गोष्टींना समजून घ्या. का चुकतील मुलं? अरे भावनिक आधार असेल तर कोणीच बाहेर जाणार नाही आणि घरामध्ये प्रेमाचं वातावरण असेल तर कधीच मुलगा आणि मुलगी पळून जाणार नाही, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आता थोडं महापुरुषांचं उदाहरण मला द्यावं असं वाटेल. बरेच मित्र माझे म्हणतात, सर तुम्ही आदर्शवादावर बरंच काही बोलता, पण आदर्श तुमच्यात आहेत. अरे कुठे आहे स्वामी विवेकानंद? कुठे आहे शिवाजी महाराज? कुठे आहे कर्मवीर भाऊराव पाटील? कुठे आहे बाबासाहेब आंबेडकर? तुमच्यात दडलेत. तीही माणसं कधीतरी लहान होतीच ना, झाली ना नंतर ती मोठी. आणि मोठी झाल्यावर का ते नवीन वाट निर्माण करू शकले, का त्यांचा आदर्श आपण आज घेतो? तुमच्यात बाबासाहेब आंबेडकर बसलेत, तुमच्यात कर्मवीर भाऊराव पाटील बसलेत, तुमच्यात महात्मा फुले बसलेत. फक्त त्यांना बाहेर काढा, त्यांच्यातल्या गुणांना आचरण करा आणि मग पहा तुमच्या जीवनात कसे बदल होतात ते. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडतात. स्वामी विवेकानंदांची एक किस्सा मी या ठिकाणी आज गोष्ट म्हणून तुम्हाला सांगणार आहे. त्यांचे गुरुबंधू होते, भगिनी निवेदितांसारख्या त्यांना एक भगिनी लाभली. परदेशी युवती त्यांच्या आयुष्यामध्ये एक भगिनी म्हणून यावी, एवढी मोठी प्रतिभा, एवढा मोठा पराक्रम या माणसामध्ये होता. स्वामीजी सर्वांशी तन्मयतेने तल्लीनतेने बोलत, कधी निरागस होते पाहते. निरासक्त स्नेहभाव हा त्यांच्या ठाई होता. कुठला तरी स्वार्थ म्हणून त्यांनी कधी मैत्री केली नाही. भगिनी निवेदिता त्यांच्या भगिनी म्हणून आयुष्यभर त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आणि ज्यावेळेस स्वामीजी गेले त्यावेळेस त्यांच्या भक्तांनी सांगितलं, सहकाऱ्यांनी सांगितलं, भगिनी निवेदिता येऊपर्यंत त्यांचा अंत्यविधी करायचा नाही. अरे एवढी मोठी, दोन राज्यातली, दोन देशातली, दोन जगातली, 7 समुद्रापाडची माणसं बहीण भावाच्या नात्याने जर एवढे एकत्र येऊ शकतात तर माऊलींनी सांगितलेलं आहे, माझ्या या हृदयाची त्या हृदय, एका हृदयाची भावना दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचली. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस समाधीचा निर्णय घेतला डोळ्यामधून अश्रू आले. निवृत्तीने ते ओळखलं आणि विचारलं, ज्ञाना कसला विचार करतोस रे? दादा या इहलोकाचा प्रवास संपला, आता समाधी घेईन म्हणतोय. अरे बोलण्याच्या आधी या हृदयाने त्या हृदयाची भाषा जाणली. आजही कितीतरी वारकरी तल्लीनतेने आज पंढरपूर ते आळंदी जर पाहिलं ना, आळंदी ते पंढरपूर फार मोठं अंतर आहे, पण लोक तन्मयतेने, अगदी तन्मयतेने 15 दिवस असं एकदम वाऱ्याच्या वेगाने आणि आनंदाने जातात. जय जय विठोबा माऊली, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत जातात. या हृदयाची त्या हृदयाची झालेली ती भेट आहे. तिथं पांडुरंगाची आस आहे, तिथं त्यांना कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाही. पायामध्ये चप्पल असू नसू, खायला मिळू न मिळू, कशाची पर्वा न करता या हृदयाच्या भेटीसाठी ही माऊली एकत्र आलेली असते. आणि म्हणून आज तेवढं तल्लीनतेने तुम्ही तुमच्या पाल्यांशी जोडलं गेलं पाहिजेत. माझा बाबा काय करतोय, माझी बाई काय करते, ही तन्मयता जर तुमची त्या समरस विद्यार्थ्यांशी झाली, आपल्या मुळाबाळांशी झाली, शिक्षकांची विद्यार्थ्यांशी झाली, प्राचार्यांची पाल्यांशी झाली आणि समाजातील घटकांशी एका दुसऱ्या घटकाशी जर झाली तर वाद होणार नाही. स्वामीजी हे आयुष्यातलं उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून
मला या ठिकाणी दुसरं अजून एक उदाहरण द्यावं असं वाटतंय. नरेंद्रा, तू शेलीच्या कविता वाच, फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास वाच, हे सांगणारे गुरु त्यावेळेस त्यांना भेटले. अरे चौथीमध्ये असताना एकदा इंग्रजीची स्कॉलरशिप होती आणि त्या स्कॉलरशिपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ती परीक्षा घेतली जात होती. रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयाचे प्राचार्य नंतर एका विद्यापीठाचे कुलगुरू झाले कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीमध्ये राहणारी प्राथमिक शिक्षकाची मुलं अण्णांच्या झोपडीत राहून चौथीत असताना इंग्रजीचा एवढा अभ्यास केला आणि ती स्कॉलरशिप त्यांना मिळाली. ते पत्र संस्थेत आलं, अण्णा लहान मुलासारखे वसतिगृहात पळत गेले आणि सांगितलं, अरे माझ्या पांडूनी या झोपडीत राहून मी महालाचा पराभव केला असं अण्णांनी आवर्जून सांगितलं. ही हृदयाची भेट होती बाबांनो, प्रेमाची भेट होती. कोण पी जी पाटील, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा. अण्णांना आनंद किती व्हावा, एका बापाला जेवढा मुलाने केलेल्या कर्तृत्वाचा आनंद होतो तेवढा अण्णांना झाला, हृदयाची भेट झाली. त्यांनी विचार केला नाही की हा माझा रक्तमासाचा मुलगा आहे का, हा गरिबाचा मुलगा आहे का, हा श्रीमंताचा मुलगा आहे का, हा कोणाचा मुलगा आहे, अरे हा फक्त माझ्या हृदयाच्या जवळ असणारा माझा मुलगा आहे असं सांगितलं. आणि म्हणून त्यांच्या विद्यागृहाची मुलं, त्यांच्या वसतिगृहाची मुलं आज या विद्यापीठाची कुलगुरूपर्यंत प्राचार्य. शिवाजीराव भोसले सुद्धा याच विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, कर्मवीर अण्णांचा विद्यार्थी. हा स्नेहभाव कुठून निर्माण होतो? शिवछत्रपती ईश्वरचंद्र विद्यासागर साने गुरुजी सुभाषचंद्र बोस आपल्या आईच्या शब्दाला त्यांनी आधार मानला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आई मी स्वराज्याची निर्मिती करीन, आणि म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. अरे या हृदयानी त्या हृदयाने पहा, पाठीवरून फिरवलेला हात किती प्रेमाचा असतो, तुम्ही तो फिरवा तर कधीतरी. मुलांना विचारा 70-80% 90% पडल्यापेक्षा बाकीचं विचारा, बाबा तुला काय आवडतं, बाई तुला काय आवडतं, तू कशात निपुण होऊ इच्छिते, कधी विचारलंय तुम्ही आपल्या मुलांना? आणि का नाही मुलं सुसाईड करणार? जरूर. जर तुम्ही त्यांची काळजी घेतली, भावनिक ओलावा जर निर्माण केला तर मुलं असं काही करणार नाही. या ठिकाणी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. रवींद्रनाथ टागोरांनी फार छान सांगितलेलं आहे, त्यांनी एक स्फूर्तिदाती कविता आपल्या सर्वांना देऊन गेलेले, जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता. हा माझा भारत विविधतेने नटलेला भारत आहे, तसे माझे मुलं विविधतेने नटलेले आहेत. इथं कोणीतरी सचिन तेंडुलकर होईल, कोणीतरी लता दीदी होतील आणि कोणीतरी एक योद्धा होईल, एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.